विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक कैलास सर विद्या निकेतन अकॅडमीमध्ये सर्वात प्रथम तर तुमचं स्वागत करतो। आपण या ठिकाणी ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2022 जी 3 एप्रिल 2022 या दिवशी घेतली जाणार आहे या संदर्भात तयारी कशी केली पाहिजे आणि त्यासाठी अभ्यासक्रम नेमका प्रिलियमसाठी कोणता आहे, मेन्ससाठी कोणता आहे आणि अकॅडमीकडून तुम्हाला नेमका फायदा कोणता होईल याची माहिती देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे। बघा, यामध्ये ही जी एक्झाम आहे ती एकूण तुमच्या काही पोस्ट आहे त्याच्यामध्ये, जसं की एकूण 5 पोस्ट, जसं उद्योग निरीक्षक असेल, त्यानंतर दुय्यम निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, कर सहाय्यक असेल आणि लिपिक टंकलेखक असेल, या पदांसाठी ही एक्झाम घेतली जाणार आहे। याच्याबद्दल खरं तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलीच आहे। आज आपण या सेकंड पार्टमध्ये नेमकी कोणती माहिती घेत आहोत बघा की हा कोर्स नेमका कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि हे राहिलेले जे अगदी 85-90 दिवस आहेत, म्हणजे एप्रिलमध्ये तुमची एक्झाम आहे आणि ज्या दिवशी मी तुमच्यासमोर आलेलो आहे तो जानेवारीचा महिना आहे, असं करून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की 85-90 दिवसांचा जो कालावधी आहे यामध्ये तुम्हाला याची तयारी कशी करता येईल आणि राहिलेल्या दिवसांमध्ये एक्झाम क्रॅक कशी करता येईल याबद्दल आम्ही खरं तर तुम्हाला ही मदत करणार आहोत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यानिकेतन अकॅडमीचे जे हेल्पलाईन नंबर आहेत ते ह्या ठिकाणी दिलेले आहेत, 9730302230 आणि 9545492077। तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्हाला इतरच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही पूर्ण करू शकता। या ठिकाणी मी तुम्हाला या सेकंड पार्टमध्ये नेमकं काय सांगणार आहे तर याचा अभ्यासक्रम काय आहे आणि अकॅडमीकडून हा कोर्स नेमका कसा कम्प्लीट केला जाणार आहे आणि त्याची फीस नेमकी किती असेल याबद्दलची माहिती देणार आहे। मग याच्यामध्ये ही जी बॅच चालू होणार आहे ही 17 जानेवारी 2022 रोजी चालू होणार आहे। ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्यासाठी फीस अगदी कमी ठेवलेली आहे, 2999 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला अवेलेबल करून दिला जाणार आहे। हा कोर्स कशा पद्धतीने बनवला जाईल तर सगळा डिजिटल बोर्डवरती रेकॉर्डेड आणि काही सेशन जे आहेत ते लाईव्ह घेतले जातील अशा पद्धतीने हा कोर्स बनवला जाईल आणि त्यानंतर हा कोर्स तुमच्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक विद्यानिकेतन अकॅडमी नावानं एक प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणार आहात आणि त्यामार्फत हा कोर्स तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। यामध्ये बघा की फक्त ऍप्लिकेशनला गेल्यानंतर हा जो लोगो असेल तो लोगो पाहून तुम्ही ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये घ्या, जेणेकरून तुम्हाला हा कोर्स रेकॉर्डेड आणि लाईव्ह स्वरूपात पाहता येईल अशा पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। त्यानंतर बघा की आज आपल्याला जी इथं चर्चा करायची ती अभ्यासक्रम नेमका काय आहे, त्यानंतर पास होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि कोर्सचे फायदे तुम्हाला काय होतील किंवा कोर्समार्फत नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे, म्हणजे जे मी तुम्हाला फीस सांगितली की 2999 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला आम्ही देणार आहोत तर त्या कोर्समध्ये तुम्हाला नेमकं काय मिळेल याबद्दलची माहिती देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे। याच्यामध्ये बघा की या कोर्समध्ये हा जो अभ्यासक्रम आहे, कारण तुमची जी एक्झाम घेतली जाणार आहे हे आत्तापर्यंत तुम्हाला एवढं तर कळालं असेल की प्रिलियम आणि मेन्स अशा दोन टप्प्यांमध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे, जी प्रिलियम तुमची 100 गुणांची असेल आणि मेन्स जी आहे ती 200 गुणांची असेल, अशा पद्धतीने दोन एक्झाम तुमच्यासाठी आहेत आणि या दोन्ही एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला ही पोस्ट मिळणार आहे। याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रिलियम ही फक्त आणि फक्त क्वालिफाय आहे, म्हणजे तुम्ही काठावरती पास झाला किंवा जास्तीचे मार्क मिळाले तरी मेन्समध्ये ते तुमचे कुठेही मार्क्स धरणार नाहीयेत किंवा मेरिटमध्ये कुठेही धरणार नाहीयेत, तुमचे मेरिट जे मेन्सला लागणार आहे ते फक्त आणि फक्त या 200 गुणांचंच लागणार आहे। या परीक्षांची तयारी करत असताना सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे की त्याचा अभ्यासक्रम काय आहे हे पाहिलं पाहिजे, त्यानंतर कोणत्या पदासाठी कोणता अभ्यासक्रम आहे हे पाहिलं पाहिजे, त्यानंतर एकाच वेळी आपल्याला काय करायचं आहे की प्रिलियम क्वालिफाय करायची आणि मेन्स सुद्धा क्वालिफाय करायची आहे, म्हणजे असं नको व्हायला की फक्त प्रिलियम क्वालिफाय झाली आणि मेन्स क्वालिफाय झालीच नाही किंवा प्रिलियमची तयारी केली आहे पण मेन्सबद्दल काही माहितीच नाही आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला रिझल्टपासून दूर घेऊन जातात, या गोष्टी तुम्ही समोर ठेवल्या पाहिजे। कारण आमच्यासमोर ज्यावेळी आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो त्यावेळी अशी काही मुलं असतात की हे प्रिलियम ओरिएंटेड, म्हणजे प्रिलियम जर बघितलं तर अशी एकही त्यांची प्रिलियम नसते की जी निघालेली नाही आहे, पण मेन्समध्ये गेल्यानंतर त्यांना मात्र त्याची डेप्थ समजलेली नसते किंवा ती एक्झाम जी आहे ती त्यांना क्रॅक करता येत नाही। तर या दृष्टिकोनातून तुमची एनर्जी आणि वेळ वाया जाऊ नये, राहिलेल्या अगदी 85-90 दिवसांमध्ये तुम्हाला एक्झाम क्रॅक करता यावी, अगदी तुम्ही बेसिक आहात, तुम्ही काहीच केलेलं नाही आहे अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला समोर ठेवू आणि त्या पद्धतीने तुमची तयारी करून घेऊ यासाठी मी तुम्हाला माहिती देतो आहे। अभ्यासक्रम यासाठी पाहायचा असतो, खरं तर तो कर्झन नावाचा व्यक्ती तुम्ही हिस्ट्रीमध्ये वाचता बघा की जो काँग्रेसच्या अध्यक्षांना किंवा त्यांचं जे बोलणं होतं, त्यांचं जे कार्य होतं,
त्याच्यामध्ये असं म्हणायचं की त्यांचं कार्य म्हणजे अंधारातील उडी आहे. अंधारातील उडी म्हणजे नेमकं काय म्हणायचं असेल त्याला, की काहीच माहिती नाहीये किंवा वस्तुस्थितीची जाणीव नाही आहे आणि फक्त बड्या मारतायत अशा पद्धतीनं, किंवा ही ज्यावी ऍड नसते त्यावी ऍड येऊ देत, किंवा मुलांची आपण चर्चा करतो ना यावर्षी पोस्ट माझी नक्की असेल फिक्स असेल अशा पद्धतीने चर्चा करतो, पण आपली तयारी मात्र एवढी झालेली नसते, किंवा ज्यावेळी प्रत्यक्षात एक्झाम होते त्यावर्षी किंवा त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आता पुढच्या वर्षीची ऍड कधी येईल अशी गत आपली होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे की अभ्यासक्रम आपण कम्प्लीट केला पाहिजे आणि अभ्यासक्रमाचं जे वेटेज आहे ते वेटेज व्यवस्थित कव्हर केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हे पण माहिती पाहिजे की प्रिलियमला कोणत्या सब्जेक्टवरती किती क्वेश्चन येतात, त्यानंतर क्लास करून आपल्याला काय मिळणार आहे किंवा ते आपण तयारी कशी केली पाहिजे यासाठी. बघा या ठिकाणी ही प्रश्नसंख्या 100 असेल, एकूण गुण 100 असतील, दर्जा हा पदवीचा असेल, पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये असेल आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला दिलेले असतील. हे परीक्षेचं स्वरूप प्रिलियम बद्दल तुम्ही लक्षात ठेवा. मेन्स बद्दल सध्या जास्त माहिती नसेल, फक्त एवढं जरी माहिती असेल की 200 गुणांचे आहे तरी पुरेसं आहे, कारण आम्ही क्लासमध्ये ज्यावेळी मुलांना मार्गदर्शन करतो त्यावेळी जे सब्जेक्ट प्रिलियमसाठी आहेत आणि जे सब्जेक्ट मेन्ससाठी आहेत त्यातले काहीच घटक फक्त तुम्हाला मेन्सला रिपीट करावे लागतात, नाहीतर ऑलमोस्ट तुमचा प्रिलियमचा अभ्यासक्रम कव्हर करताना हे टॉपिक आम्ही कव्हर केलेले असतात. आता बघा की या ठिकाणी हे जे 100 प्रश्नसंख्या आहे या प्रश्नसंख्यांचं विभाजन कसं होतं, तर एकूण तुमचे 7 टॉपिक आहेत. कोणते 7 टॉपिक आहेत, तर चालू घडामोडी, त्यानंतर नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, वाणिज्य व अर्थव्यवस्था, त्यानंतर सामान्य विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता, अशा 7 टॉपिकवरती मिळून ही तुमची एक्झाम घेतली जाते. या 7 टॉपिकवरती मिळून प्रश्नांची संख्या किती असणार आहे, तर 100 असणार आहे. याच्यामध्ये वेटेज कसं आहे बघा, की याच्यामध्ये वेटेज साधारणतः हा जो हिस्ट्रीचा पार्ट आहे तो तुम्हाला 15 गुणांसाठी विचारला जातो, त्यानंतर भूगोल जे आहे ते 15 गुणांसाठी विचारलं जातं, त्यानंतर अर्थव्यवस्था जी आहे ती 15 गुणांसाठी विचारली जाते, त्यानंतर सामान्य विज्ञान जे आहे ते 15 गुणांसाठी विचारलं जातं, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हे 15 गुणांसाठी विचारलं जातं, आणि राहिलेले नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी, कधी कधी हा चालू घडामोडीचा पार्ट 10 ते 15 गुणांसाठी आणि त्याच पद्धतीनं नागरिकशास्त्राबद्दल सुद्धा होतं की 10 ते 15 गुणांसाठी, अशा पद्धतीने या प्रश्नांची टोटल केली तर ती 100 होते. 1 क्वेश्चन 1 मार्कांसाठी होतो आणि अशा पद्धतीने 100 गुणांची ही एक्झाम घेतली जाते. अशा पद्धतीने हा पार्ट आहे तो तुम्ही समोर ठेवला पाहिजे. याच्यामध्ये काय असतं बघा, की हे टॉपिक कव्हर करताना तुम्ही काय केलं पाहिजे किंवा क्लासकडून तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे, तर हे सर्व टॉपिक आम्ही कव्हर करणार आहे. अगदी त्यांनी काय केलं आहे की एका पेजमध्ये सर्व प्रिलियमचा सिलेबस बसवलेला आहे, पण एवढ्यातून अभ्यासक्रम कव्हर होतो का, किंवा कधी कधी मुलांकडून काय केलं जातं की केवळ हा टायटल जो आहे तेवढाच कव्हर केला जातो, किंवा कोणाकडे तरी जाऊन काय करतात की IMP जे आहे ते मार्क करून घेतात आणि या बेसवरती ते एक्झामला गेलेले असतात, आणि ज्यावेळी खरं ॲन्सर की येते किंवा ज्यावेळी एक्झाम होते त्यावेळी तुम्हाला हे IMP मार्क करून देणारे निघून गेलेले असतात आणि तुमचा कट ऑफही कुठं जवळपासही नसतो. तर असं होऊ नये यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की हे परिपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो कव्हर केला पाहिजे. जसं परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी खूप वेळ लागतो का, तर बिलकुल नाही आहे. यासाठी गरज काय असते, तर योग्य मार्गदर्शकाची आपल्याला गरज लागते, की ज्याच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे, ज्यानं एक्झाम दिलेल्या आहेत, किंवा केवळ नेक्सेट आणि PhD किंवा त्या सब्जेक्टचं नॉलेज या बाबी तुम्ही समोर ठेवूच नका. तुम्ही हे समोर ठेवा की मला ज्ञानार्थी नाही बनायचं, माझं स्टेटमेंट लास्टपर्यंत लक्षात ठेवा बघा, मला ज्ञानार्थी नाही बनायचं, मला परीक्षार्थी बनायचं आहे. म्हणजे कोणताही प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला येतोय असं नाही व्हायचं, मला काय करायचं आहे की फक्त एक्झाम क्रॅक करायची आहे. त्यासाठी एक्झामकडून किंवा आपल्याकडून एक्झामची काय अपेक्षा आहे, किंवा अकॅडमीकडून तुम्हाला काय दिलं जाईल, थोडासा हा चालू घडामोडीचा पार्ट आपण बाजूला ठेवला, तर याच्यामध्ये आपण नागरिकशास्त्र जर समोर ठेवलं तर साधारणतः 50 ते 60, जास्तीत जास्त 70 एवढ्या लेक्चरचा हा टॉपिक आहे. आता ते लेक्चर आपण किती वेळाचं घेतो यावरती अवलंबून आहे. साधारणतः डिजिटल बोर्डच्या समोर तुमचं लेक्चर ऐकण्याची कपॅसिटी आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून साधारणतः ते लेक्चर 1.5 ते 2 तासाचं असेल, आणि अशा पद्धतीने एकंदरीत 60 ते 70 लेक्चरमध्ये हा तुमचा टॉपिक जो आहे नागरिकशास्त्र घटक कव्हर केला जाईल. अगदी इथपासून की तुमची घटना कशी बनली आणि शेवटी अगदी ती भारतामध्ये त्याची अंमलबजावणी कशी झाली आणि त्याचे प्रश्न काय आहेत, परिशिष्ट काय आहेत, इथपर्यंत तुम्हाला घेऊन गेलेलं असेल. त्यानंतर हे टॉपिक कव्हर करत असताना यामध्ये जे जे टॉपिक सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये टॉपिक टेस्ट असतील. प्रत्येक सब्जेक्ट कव्हर करताना आमचं टार्गेट असतं की 10 टेस्ट कव्हर करायच्या, किमान 10 टेस्ट, त्याच्यापेक्षा जास्तच घेतल्या जातात, पण किमान 10 टेस्ट घेऊन एका टेस्टवरती साधारणतः 100 प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीनं एका सब्जेक्टचे 1000 क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जातात.
हे सॉल्व करून घेताना त्याचं विश्लेषण सुद्धा दिलं जातं. आता याच्यामध्ये होतं काय की एक्झामची तयारी होते, त्यानंतर त्यातले बारकावे जे आहेत ते आपल्याला समजतात, आणि हे अशा पद्धतीने तयारी केल्यामुळे काय होतं की प्रिलियमची तयारी होते आणि मेन्सी पण होते. म्हणजे प्रिलियमची आणि मेन्सी मी असं का म्हणतोय, तर प्रिलियमला थोडेसे वरवरचे क्वेश्चन असतात आणि मेन्सला थोडंसं डेप्थवरती गेलेले असतात, पण अशा पद्धतीने अगदी सर्व अभ्यासक्रम आणि सर्व क्वेश्चन समोर ठेवून तयारी केल्यामुळे प्रिलियम आणि मेन्स अशा दोन्ही घटकांची तयारी होते. त्यानंतर हिस्ट्री सुद्धा साधारणतः याच रेंजमध्ये साधारणतः 60 ते 70 लेक्चरमध्ये आपल्याला तो कव्हर करावा लागतो. हिस्ट्रीबद्दल मात्र काय लक्षात ठेवावा लागतो, हा जो टायटल आहे तो लक्षात ठेवावा लागतो. कारण गेले जर काही पेपर पाहिले तर आधुनिक भारतावरती काही क्वेश्चन, अगदी संख्या कमी करून हा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे याच्यावरती मात्र जास्त क्वेश्चन विचारलेले दिसतात, तर ते तुम्ही कव्हर केले पाहिजे. इथेही प्लॅन हाच असेल की टॉपिक कव्हर होईपर्यंत, सब्जेक्ट कव्हर होईपर्यंत तुमच्या 10 टेस्ट कव्हर केल्या जातील. 1 टेस्ट 100 गुणांची असेल, 100 क्वेश्चनची असेल, या पद्धतीने तुमचे 1000 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर केलेले असतील. त्यानंतर तुमचा ज्योग्राफीचा पार्ट, इथं मात्र थोडासा अभ्यासक्रम तुम्हाला विस्तारित स्वरूपात करावा लागतो, कारण यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, त्याचबरोबर जागतिक भूगोल, आणि त्यानंतर या ठिकाणी जगातील विभाग वगैरे, पृथ्वी, असे सगळे टॉपिक जे आहेत ते विखुरलेले स्वरूपात दिलेले आहेत. म्हणजे खरं तर इथं वर्गीकरण करून महाराष्ट्र, त्याचबरोबर भारत आणि जगाची काही माहिती अशा पद्धतीनं 3 पार्टमध्ये तुम्हाला तो विभागून अभ्यासक्रम कव्हर करावा लागतो. इथेही साधारणतः 60 ते 70 लेक्चर कव्हर केले तर तुमचा अभ्यासक्रम कव्हर होतो. इथेही टॉपिक टेस्ट 10 टेस्ट असतील, 1 टेस्ट 100 गुणांची असेल, 1000 क्वेश्चन तुमचे इथेही सॉल्व केले जातील. त्यानंतर अर्थव्यवस्था, वाणिज्य व अर्थव्यवस्था, याच्यामध्ये दिलेले टॉपिक जे आहेत ते पूर्ण दिलेले नाही आहेत, यामध्ये आपल्याला अर्थव्यवस्था सुद्धा व्यवस्थित कव्हर करावी लागते. याच्यासाठी तुम्हाला साधारणतः 60 ते 70 लेक्चर, त्यानंतर सामान्य विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता, हेही तुम्हाला साधारणतः 60 ते 70, थोडंसं गणित बुद्धिमत्तेवरती 40 ते 50 लेक्चरमध्ये तो तुमचा टॉपिक कव्हर केला जाईल. आणि प्रत्येक टॉपिकवरती, प्रत्येक सब्जेक्टवरती 10 टेस्ट घेऊन, या टॉपिक टेस्ट घेऊन आणि त्याचं मटेरियल देऊन हा अभ्यासक्रम तुमचा प्रिलियमचा कव्हर केला जाईल. आणि या पद्धतीने कव्हर झाल्यानंतर काय होईल बघा, की त्या रिझल्टपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जे गुण घ्यायचे असतात ते गुण तुम्हाला माहिती पाहिजे. बघा की किती गुणांची ही टेस्ट आहे हे तुम्हाला कळालं, पण या गुणांपैकी नेमके किती गुण मिळवायचे आहेत. मी खरं गमतीनं म्हणतो, आपली MPSC आणि UPSCची मुलं त्या 12वीच्या मुलांनिवडी, 10वी 12वीच्या मुलांनिवडी हुशार नसतात, कारण तिथला जर पहिला नंबर पाहिला तर तो 99% गुणांचा, त्यानंतर 100% गुणांचा हा बोर्डामधला, स्कूलमधला पहिला नंबर असतो. पण आपल्या MPSCमध्ये बघितलं तर साधारणतः ऑल इंडिया रँक जी 2020ची जर बघितली, UPSC ऑल इंडिया रँक फर्स्ट, तर त्याचे मार्क आहेत 52%. MPSCचंही थोड्याफार फरकानं हेच असतं, 55%, 50%, 57% एवढे जरी मार्क मिळाले तरी तुम्ही क्वालिफाय होता, महाराष्ट्रामध्ये पहिले येता, एवढेच मार्क्स तुम्हाला पाहिजे असतात. आणि मग इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तर यासाठी पाठीमागच्या एक्झामचं अनालिसिस करून आणि प्रश्न पाहून तुम्हाला हे ठरवायचं असतं की यातले कोणते टॉपिक मला मार्क्स देतील आणि रिझल्टपर्यंत मी कसा पोहोचेल. खरं तर हाच गाभा घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो आहोत, कारण या ठिकाणी एवढी आम्ही तयारी केलेली आहे की या तयारीचा फायदा तुम्हाला रिझल्टपर्यंत जाण्यासाठी नक्की होईल. अगदी इथपर्यंत सांगेल की 100% तुम्हाला रिझल्ट घेता येईल जर तुमची तयारी असेल तर. कारण या रिझल्टमध्ये पार्ट असा असतो की आम्ही देऊन चालत नाही, तर तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. आमची देण्याची तयारी आहे, तुमची घेण्याची तयारी असली पाहिजे. या दृष्टिकोनातून बघा की कोणते सब्जेक्ट मार्क्स देतात, तर सगळ्यात जास्त मार्क देणारा सब्जेक्ट जो आहे तो हा असतो ज्योग्राफी. त्याच्यावरती 15 क्वेश्चन असतात, अगदी तुम्ही 14 किंवा 15 पैकी 15 ही मार्क घेऊ शकता, एवढा तो सोपा सब्जेक्ट असतो, जास्त रिव्हिजनची गरज लागत नाही. कारण का, आता काही मॅपच्या सहाय्यानं तो शिकवला जातो, त्यातले त्यात हा डिजिटल बोर्ड आपल्या समोर असल्यावरती आणखीन तो सब्जेक्ट कमी लेक्चरमध्ये आणि सोप्या पद्धतीने आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि हे 14-15 मार्क तुम्हाला सहज मिळून देता येतील. त्यानंतर दुसरा टॉपिक असतो म्हणजे हा नागरिक शास्त्र, पण त्याबद्दल MPSC थोडीशी हुशार झालेली आहे. प्रश्न कधी कधी 10, कधी कधी 12, कधी कधी 13 विचारते. असं समजूया आपल्या एक्झाममध्ये 12 क्वेश्चन विचारलेत, तर याच्यामध्ये 10, 11 किंवा कधी कधी 12 सुद्धा क्वेश्चन तुम्हाला मिळून जातील, बरोबर येऊन जातील. इथपर्यंत आम्ही तुमची तयारी करून घेऊ. हा सेकंड सब्जेक्ट, म्हणजे तुम्ही प्रायोरिटी या पद्धतीने द्यायला पाहिजे. त्यानंतर थर्ड सब्जेक्ट जो असेल तो तुमचा अर्थव्यवस्था हा आहे. कारण याच्यामध्ये असं होतं की अभ्यासताना तो थोडासा अवघड जातो, पण प्रश्न मात्र त्याच्यावरती इझी असतात. अगदी पाठीमागच्या पेपर्स अनालिसिस केलं तर तुम्हाला हे परफेक्ट सांगता येतं की हा टॉपिक करून जावा आणि याच्यावरचे प्रश्न सोडवा. हा तुमचा सिक्वेन्समध्ये तिसरा सब्जेक्ट असेल. याच्यामध्ये साधारणतः 15 क्वेश्चन येणार आहेत, तर तुम्ही 12 ते 13 क्वेश्चन सहज या ठिकाणी मिळवू शकता.
किती 12 ते 13 क्वेश्चन सहज तुमच्या हातामध्ये लागतील आणि मग नंतर क्रमांक लागतो हिस्ट्रीचा 4 नंबर असं समजा त्याच्यावरती जे 15 क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी आपल्याला 10 किंवा 11 मिळाले त्यानंतर क्रमांक असेल सामान्य विज्ञानचा ज्याला आपण 5 नंबर देऊ ज्याच्यावरती येणारे क्वेश्चन 15 आहेत पण त्याच्यामध्ये आपल्याला 9 मार्क मिळाले असं समजा आणि त्यानंतर चालू घडामोडी जर त्याच्यावरती 10 ते 15 क्वेश्चन येणारे असतील असं समजा त्यातले 8 बरोबर आले आणि बुद्धिमापन आणि अंकगणित हा जो भाग आहे खरं तर हा सोपा असतो पण प्रकार असा असतो की या ठिकाणी आपली जर प्रॅक्टिस नसेल तर हे 1 तासामध्ये हा जो 1 तास आहे त्या 1 तासामध्ये सोडवणं थोडंसं मुश्किल होतं कारण ते लेंदी क्वेश्चन बनवलेले असतात तरी समजा या ठिकाणी आपण काय केलंय की 10 क्वेश्चन सोडवलेले आहेत त्यातले साधारणतः 8 आपले बरोबर आहेत किंवा 10 पैकी 10 बरोबर आहेत आणि मग जर तुम्ही याची बेरीज केली तर सहज तुम्ही 55-60% पोहोचता कधी कधी त्याच्याही वरती जाता आणि हा तुमचा रिझल्टचा गाभा आहे बघा हे लक्षात ठेवा कारण आम्ही काय करणार आहोत की हा सिलेबस जो आहे व्यवस्थित आणि परिपूर्ण स्वरूपात तयार करून तुमच्यापर्यंत तो पोहोचवणार आहे याच्यामध्ये काही लेक्चर जे आहेत ते रेकॉर्डेड असतील काही लेक्चर लाईव्ह असतील आणि हे लाईव्ह रेकॉर्डेड होतील की जेणेकरून तुम्हाला ते नंतर पाहता येतील या सेशनचा फायदा हा होईल की किमान तुम्हाला परत रिव्हिजन करायचे असेल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या ॲपवरती ते लेक्चर पाहता येतील या स्वरूपात याची रचना केलेली असेल आणि विशेषतः खूप कमी फीजमध्ये अगदी 2999 हा जो कोर्स आहे तो आम्ही तुमच्यासाठी लॉन्च करत आहोत हाच जर कोर्स तुम्ही अकॅडमीत ऑफलाईनला जॉईन करायला आले तर साधारणतः 20 ते 25 हजार फीज घेतली जाते ज्याच्यामध्ये हाच कंटेंट आणि हेच मटेरियल त्यांना पोहोचवलं जातं अगदी 3000 रुपयापर्यंत हा कमी किमतीमध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच फायदा घेणार आहात या ठिकाणी बघा काय केलंय की मेन्सचा अभ्यासक्रम सुद्धा दिलाय या ठिकाणी लक्षात ठेवा की प्रत्येक एक्झामसाठी मेन्सचा अभ्यासक्रम जो आहे तो पेपर फर्स्ट सर्वांसाठी एकच आहे पण पेपर सेकंड जो आहे तो सर्व एक्झामसाठी मात्र वेगळा आहे त्यामुळे पेपर फर्स्ट कोणता आहे तर मराठी आणि इंग्रजी याच्यावरती डिपेंड आहे ज्याच्यावरती मराठीवरती 60 गुण आणि इंग्रजीसाठी 40 गुण अशा पद्धतीने 100 गुणांचा असेल आणि तो तुम्ही नंतर हातात घेतला तरी चालेल आत्ता नाही केला तरी चालेल आणि नंतर हे सामान्य ज्ञान बुद्धिमापन आणि इतर विषयाचं ज्ञान इथं मात्र लक्षात ठेवा की प्रिलियममध्येच तुमची 50% तयारी झालेली असते सेकंड पेपरची आणि 50% तयारी फक्त तुमची बाकी असते ती सुद्धा तुम्ही करू शकता प्रत्येक एक्झामचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे हा पेपर क्रमांक 2 कशाचा आहे तर या एक्झामचा आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क त्यामध्ये बघा की पेपर क्रमांक 2 जो तुम्ही ऑलरेडी केलेला असतो महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास भारताची राज्यघटना त्यानंतर हे टॉपिक मात्र तुम्ही केलेले असतात की जो RTI इथे दिलेला आहे हे तुम्हाला करायचं आहे संगणक आणि तंत्रज्ञान करायचं आहे मानवी हक्क करायचे आहेत आणि काही ॲक्ट दिलेले आहेत हे तुम्हाला करायचे आहेत जे तुम्ही मेन्सला करू शकता त्यासाठी अकॅडमीची हेल्प तुम्हाला नक्की होईल त्यानंतर त्याच्या पुढं बघा विक्री कर सहाय्यक यासाठी दिलेला आहे त्याचाही पॅटर्न तसाच आहे त्याचा पेपर 2 अभ्यासक्रम तिथं दिलेला आहे पेपर 1 दिलेला आहे तुम्ही ते कव्हर करू शकता त्यानंतर लिपिक टंकलेखक इथेही 2 पेपर आहेत पेपर 1 आणि पेपर 2 याची माहिती सगळी इथं दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ती माहिती घेऊ शकता आणि अशा पद्धतीने जर व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा कारण आपण या ठिकाणी 17 तारखेपासून या कोर्सला सुरुवात करत आहोत 17 जानेवारी आणि डेली साधारणतः 2 ते 3 लेक्चर घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येऊ टॉपिक टेस्ट असतील आणि या पद्धतीनं 3 एप्रिलच्या अगोदर 100% तुम्हाला तयार केलं जाईल की जेणेकरून तुमचा रिझल्ट 100% येऊन जाईल तर या गोष्टीचा तुम्ही फायदा घेणार आहात या ठिकाणी पुरेशी तुम्हाला माहिती मिळाली असेल जर आणखीन काही माहिती असेल हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत 9730302230 आणि 9545492077 या नंबरवरती कॉल करा विद्यानिकेतन अकॅडमीमार्फत मी सर्वांचा आभारी असेल या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद